शेमारू कॉमेडी से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। आईला आजूबाजूला काहीच दिसत नाहीये, किती लांब असेल देव जाणे। देव तारगावला जायचा रस्ता हाच आहे का? पाय किती लांब आहे अजून? किती लांब चालत राहावा, येईल उद्यापर्यंत। उद्यापर्यंत आईला ऑफिसातले भाऊसाहेब म्हणाले की येईल दुपारपर्यंत। हे तर काय मग्रूर माणूस आहे, सायकलवरून उतरला पण नाही। हे कुठं? हां ओ ओ भाऊ काय झालं काय? वाटलो मी तुम्हाला, मी नवर देव आहे। अरे वाई की काय, कसं आहे? बरं आहे ना? एकटेच ते वाजंत्र आणि वराडी कुठे आहेत तुम्हाला काहीच माहित नाही का? काय झालं? अहो तिकडं वराडाचा ट्रक पलटी झालाय। अरे बापरे, समजे वराडी जखमी झालेत। हा मुहूर्त टळू नये ना म्हणून मी एकलाच जातोय आणि लगीन लावून घेतो। हे बाकी झाक झालं, आपण ते ट्रक कुठं पलटी झालंय? तिकडे तारगावला। तारगाव मग काय हरकत आहे? तारगाव आहे कुठे ते तारगाव? हिताच आहे, हित आहे 5-25 किलोमीटर। कधी येणार तारगाव? गाडी अरे वा, लेफ्ट लेफ्ट।
वा वा थँक यू गाडी माझ्यासाठी थांबवल्याबद्दल. काय प्रॉब्लेम झालाय माहितीये का? काय झालं? माझी गाडी आहे, माझी. हो कळलं मला. तुमच्यासाठी थांबवलेली नाहीये. गाडीचं चाक पंक्चर झालंय म्हणून मी गाडी थांबवली. अरे देवा, कशाला थांबलो मी? चला बाय. डोंट वरी. काय स्टेपनी आहे? स्टेपनी. वा 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 वा. तुम्ही मला मदत कराल का? अहो सांगा ना, वाटेल ती मदत करेन मी. सांगा तुम्ही काय करा, ही जी गाडी आहे ही समोरून अशी 7-8 फूट उचला, मी गाडीच्या खाली जातो आणि टायर चेंज करतो. चालेल. सात चाहिला टायर उचलता उचलता माझीच फाटली असती पॅन्ट. टार टार गटार गाव निळमुंजा प्राथमिक विद्यालय ग. टारगाव. विद्येचा गैरवापर. अच्छा नमस्कार. अच्छा. नमस्कार. न A for apple. आता सांगा हे काय? B for elephant. B B for ball. B ला उलट केल्यावर काय होतं? नमस्कार. नमस्कार. तुम्ही? हो मीच. मी. तुम्ही इथपर्यंत आलात? हो मला इथेच यायला सांगितलं होतं. तुम्हाला लाज नाही वाटत का? लाज कसली? त्यात अहो माझ्या मुलांसमोर. हो मुलांसाठीच मी इथे आलोय. चालते वा इथून. चालते. माझ्या शाळेपर्यंत तुम्ही आलात? नाही. तुम्हाला लाज नाही वाटत का? अहो नाही. तो तुमचा पाटलांना पाटलांना नाव सांगेन तुमचं. त्यांचा काय संबंध नाही. हे हे बघा, हे तुम्हाला आता पटेल. काय झालं? तुम्ही मला चिठ्ठी देताय? वाचा. तुम्ही मला चिठ्ठी देताय? मला देताय चिठ्ठी? नाही माझं ऐका तुम्ही. नाही काय करताय? काय करताय? सर सर आओ सर. आओ मारू नका प्लीज. प्लीज मारू नका. मारू नका. चुकलं सर. नाही माझं चुकलं. मी इथे सर. आय एम सॉरी सर. तुम्ही आओ. माझे पाय करताय. माझी बॅग आहे. मी पकडते. कशाला तुम्ही? कशाला त्रास? खूप लांबून आला असाल. इथूनच जरा. ते काय झालं? मी बाई कुठे गेल्या? बाई 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 थांबा. ओ बाई या ना सर. या या सर. काय झालं सर? तुम्ही बसा. नाही तुम्ही चाललाच. तुम्ही नाही बसा. सर तुम्ही कसे काय आलात या वेळेला? चालत 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 नाही, पळत पळत आलोय मी. फक्त पळत पळत. मला एवढं सांगा, म्हणजे विचारू शकत नाही तरी पण विचारतोय, तुम्हाला काय त्रास आहे का या गावापासून? काय सांगायचं तुम्हाला सर? ठीक आहे, सांगायचं नसेल तर राहू. नाही नाही ऐका. असं कसं? ऐका, या गावातली माणसं म्हणजे ना हिने शेपूट नाहीत म्हणून ही माणसं म्हणायची. एकट्या बाई माणसाने कसं राहायचं? एकट्या? अहो मग बाकीचा स्टाफ कुठे आहे? दोन शिक्षक होते, दोघही पळून गेले. पळाले मॅडम. हा कोण? पक्या पिऊन. पक्या पिऊन? काय नाव आहे का डिग्री आहे? नाव शक्य डिग्री आहे. कशी काय? पक्या SSC नापास. अरे ये तू पिऊ नये म्हटल्यावर दारू पिऊनच यायला पाहिजे का? शाळेत दारू पिऊन येतात कळत नाही. चल बाहेर, एक आठवडा निलंबित तू. चल खरंच जाऊ. हा बघा मग तुम्हाला लय भारी पडेल. नाही म्हणजे काय, या गावासाठी मी लय बहुपयोगी माणूस आहे. बहुपयोगी. शाळेतली आणि शाळेच्या बाहेरची काम मी अशी लिलय हाताळतो. थोडक्यात सांगतो,
म्हणजे तुमच्या घरातलं पाणी भरण्यापासून शाळेतलं अंगण साफ करणं, तिकडे पुसणं पासणं, तिकडे झाडलोट करणं, म्हणजे शाळेची घंटा बडवण्यापासून तर कधी मधी वेळ मिळाला तर पोरांना बडवेपर्यंत सगळी महिन्याभराची काम एका महिन्याच्या पगारात करतो मी सर. ठीक आहे ठीक आहे, बरं मला सांगते पहिली ते चौथीच्या वर्गात मुलं दिसत नाहीत, लवकर सोडलेस की काय तू? आम्ही नाही सोडत काय, काय त्या वर्गात पोरच नसतात. काय अहो सर, मी 3 वर्ष आधी या शाळेत आले आणि तेव्हा फक्त 3री आणि 4थीचा वर्गच भरला होता. मग मुलं पास होतो, 5वीत गेली आणि त्यानंतर 1री आणि 2री सारखा 3री आणि 4थीचा वर्गही ओस पडला. अरे पण ही गावातली लोक 1री ते 4थीच्या वर्गात मुलं का पाठवत नाहीत? आता हे तुम्ही पाटलांनाच विचारा. कोण हे पाटील? अहो पाटील ते नाही का रशी उडी खेळतात? नाही हो, ते कुबड्या घेऊन फिरतात ते कुबड्या. अहो या गावची मुख्य व्यक्ती. काळजी करायचं नाही, आपल्या गावात आपण पाण्याची नवीन टाकी बसवणार. आम्ही सरकारकडे अर्ज केला. कोणी? आम्ही. आम्ही बोलणार, सरकार करणार, पण तुम्ही पण आपला पैसा वाचवायचा. साधं उदाहरण घ्या, चहा असतो चहा, चहा झाला पावडर टाकायची नाही, पत्र्यावर सुकत घालायची, सुकली परत दुसऱ्या दिवशी चहाला वापरायची, 4 दिवस वापरायची, 4 दिवस पैसे वाचवायचे. राम राम पाटील. अरे नमस्कार नमस्कार नवीन मास्टर. हो. अरे वा वा वा, बघा सरकारने आपली विनंती मान्य केली आहे. अरे खुर्ची आण, खुर्ची आण. खुर्ची कशाला? हो कशाला काय, मास्टर नव्ह तुम्ही? बसा बसा बसा. ठीक आहे बसा बसा बसा. राम राम. राम राम मंडळी. बसा बसा. नमस्कार, मी शंकर जगदाळे. कधी आलात म्हणायचे? हे काय आता दुपारीच शाळा पाहिली का आमची? हो. बरी आहे ना शाळा? अहो बरी काय, छानच आहे. पण मला एक सांगा पाटील, 1री ते 4थीचे वर्ग रिकामे का? म्हणजे का पाठवत नाहीत मुलांना शाळेत? का पाठवत नाही पोरांना? त्याचं काय मास्टर, 1री ते 4थी वर्गातली 10 वर्षाची पोरं या गावातच नाही आहेत. म्हणजे? म्हणजे काय मास्टर, गेल्या 10 वर्षात या गावात एक पण पोर जन्माला आलं नाही. म्हणजे अख्खं गाव फॅमिली प्लॅनिंग करतंय म्हणायचं? हसू नका मास्तर, हसण्याची गोष्ट नाही. अहो गेल्या 10 वर्षात या गावात कुणाच्या बी घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आलेला नाही. गावातल्या भिंतींनी काहूचिऊच्या गोष्टी ऐकलेल्या नाहीत. कुणाच्या बी घरात दह्या दुधाची सांडवल झालेली नाही. ना कुणाच्या घरात बारसं झालं, ना कुणाच्या वाढदिवसाचा गोंधळ ऐकायला आला. हसू नका मास्तर, हसू नका. हो अहो लई वंगाळ गोष्ट आहे. होई लई वंगाळ गोष्ट. मास्तर, आज 10 वर्ष झाली गावात कोणाचं लगीनच झालं नाही. म्हणजे? वय मास्तर, आमच्या गावात एक भूत आहे आणि ते कोणाचंच लगीन होऊ देत नाही. भूत? भूत लग्न होऊ देत नाही? नुसतं भूत नाही, भूताचा बा मुंजा. अरे वा, तर भूताना पण आई बाप नाती गोती असतात. काय बोलताय तुम्ही मास्तर? तुम्ही आज या गावात आलात. अहो आमचा जन्मच गेला इथं. तुमचं आमचं नातं काय चेष्टा मस्करी करायचं आहे वय? आमच्या वेदना आम्हालाच माहीत. अहो त्या भूतानं आज पातूर 40 ते 50 लग्न मोडले असतील या गावातली. माझ्या सुमीच्या लग्नाचंच बघा ना, तिला बघाया पाहुणे आले होते. Thank you.
असं एक दोन येळा नाही, एकोणीस येळा झालं. मग मला सांगा, मी खरं आहे की मुलाकडचे लोक खरे? आम्ही दोघे बी खरे, पण आमच्यापेक्षा जास्त त्यो भूत खराय. मास्तर, ही संधी लोक काय बी खोट बोलत नाहीत बघा. अहो गावात 10 वर्ष झाली, लगीन नाही झालं कुणाचं, आणि लगीन नाही म्हणून पोरं बी जन्मली नाही. लहान मुलाचं रडणं, खेळणं, बागडणं काय बी दिसलं नाही बघा या डोळ्याला. मास्तर त्या बघा, माझा शाणा बाळा. चला आणि किती पावली, आणि पाहिलं मास्तर. अहो पदराड बावली घेतली म्हणून आई पण येत का कधी? पोटावर भाकरी बांधली की पोट भरत का कधी? कुठलं पुटकं नशीब घेऊन या गावात जन्माला आलो आम्ही असं वाटत आम्हाला. आता आता असं स्मरण येणार बघा आम्हाला. तुम्ही एखादा मांत्रिक तांत्रिक का शोधत नाहीत? झालं ते बी करून झालं. अहो एक मांत्रिक काय चांगले, 3-3 मांत्रिक केले, पर त्यो मुंजा आहे मुंजा. 33.5 कोटी देव ठेवा एका बाजूला आणि यो मुंजा एका बाजूला, एवढी पॉवर आहे त्याच्यात. वय मास्तर, आता पतूर लई तरास दिला या भूतानं. अहो 10 वर्षात पोरं तर नाहीतच, पर आता चोऱ्या बी करायला लागले. आओ चोऱ्या करतोय म्हणून पोलीस चौकीत केस बी केली या भूतावर आम्ही. काय भूतावर केस? आणि पोलिसांनी घेतली? त्याचा बाप घेल, 50 लोकांचा मोर्चा नेला होता चौकीवर. कोणावर करायचा केस? भूतावर. भूतावर? भूतावर. आओ पाटील, हे माणसांची पोलीस चौकी आहे, भूतांची नाही. ती कुठे आहे ते सांगा, तिकडे जातो आम्ही. गावकऱ्यांना जरा जरी त्रास झाला तर लोक तुमच्याकडेच येणार. आणि या गावाला भूताचा शाप आहे म्हणून लगीन होत नाही हे तुम्हाला ठाव आहे. इथपर्यंत ठीक होत, पण आता ही भूत चोऱ्या बी करायला लागली आहेत. भूत चोऱ्या करायला लागली? अहो कसल्या चोऱ्या केल्या भूतानं? बोला. अहो माझी कोंबडी चोरली की? अहो माझी रुपया गेली चोरीला. कधी बोला नाहीस ते? अहो रूपा म्हणजे माझी बायको नाही, रूपाची बनियन गेली चोरीला. तुझी बायको बनियन घालते? अहो बनियन मी घालतो, ती गेली चोरीला रूपा कंपनीची. लिहून घ्या. वय वय गावात लई चोऱ्या व्हायला लागल्यात. वय अहो माझी सायकल बी चोरीला गेली. अहो पाटील भूत सायकल बी चालवायला लागलीत. वय हे बघा, त्यांचं जे चोरीला जाते ते सांगतायत. त्यांची जर ईडी चोरीला गेली आणि त्यांनी सांगितलं की आमची माचीच चोरीला गेली, तुम्ही काय शोधणार? एडी का माचीस? केस लिहून घ्या. अहो त्याच्यासाठीच बसलोय. पण पाटील आता ह्या भूताला शोधायचं म्हणजे त्याच्यासाठी मरायला लागणार. मरा किती जायचं? नाही तुम्ही मरून कसं चालल? काय भूताला पकडलं तुम्ही मी आलात, आणि तुम्ही भूताला पकडलं हे बघायला आम्हाला मरायला पाहिजे. नका, तुम्ही एक काम करा, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवा, कमिशनरला कळवा. बर, म्हणजे तो हा मुद्दा अधिवेशनात मांडल. अधिवेशन? जसा शासकीय मंत्री गावात भेट द्यायला येतो ना, तसा एक मांत्रिक शासकीय म्हणून येऊ द्या. लिवा चायला ह्या भूताच्या. कसला आवाज झाला खाट पाटील? तुम्हाला कसला तरी भास झाला असेल. तुमच्यानी बी भास झाला असणार. एका आवाजाचा सगळ्यांनी भास होतो म्हणजे निळ मुंजानं पराक्रम सुरू केला. लिवा Thank you.
म्हणजे इथे पण आला तू पण चटकी दीड दोन तास चौकीत घालून सुद्धा कुणी तक्रारीची दखल घेतली नाही. मग आम्ही गाववाल्यांनी ठरवलं भूतावरच मोर्चा न्यायचा आणि त्याचं नेतृत्व तुम्ही करायचं. हा काय आणि कुठे न्यायचा मोर्चा, कोणासमोर न्यायचा मोर्चा, अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. मास्टर अजून तुमचा भूता खेतांवर विश्वास नाही. गणपिया आलो आलो ये आता बघा यांनी चहा आणलाय. हा बघा जर भूताचं तुमच्यावर अतिप्रेम जडलं तर तुमच्या प्याऱ्यात चहा ऐवजी पाणी पण ये. येतो पाटील. मास्टर झालं ना पाणी. हा पण असंच आहे त्या निळमुंज्याचं, त्याला गावात नवीन माणूस आलेला चालत नाही. पोटात गळ आल्यावर आणि अंग धावून जातो ती. हो ठीक आहे बाबा, त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आय बाबा ए निळमुंज्या बाबा, समजा गावाला सुखी ठेव र बाबा. चला र बाबा. अरे हो आपलं जुनं मास्तर राहायचं नव तिथं त्यांची व्यवस्था करा. मास्तर येतो. चला र चला. आता मास्तरचा भरोसा बसतो. अरे उठा उठा. हे घ्या हे घ्या हे घ्या. अंगाशी कुठे मी? मी इथे कसा आलो? तुम्ही तिथं होता तेव्हा उभं होता आणि तिथून हिथं असतावर तुम्ही बेसूत झालात. अहो काय मास्तर, त्या मुंजाचा फोटो बघून तुम्ही बेसूत पडलात, काय म्हणायचं तुम्हाला? अरे ते सर्दी खोकला झाला ना त्यामुळे चक्कर आली जरा. काय म्हणताय, सर्दी खोकल्यामुळे कोण बेसूत होतोय? होय सर्दी खोकला झाला झाला बेसूद. अरे बेसूद नाही बेशुद्ध. तेच म्हटलं मी बेसूद बेशुद्ध बेशुद्ध. अरे शाळेचा पिऊन आहेस ना तू, ही तुझी भाषा? म्हणतात ना अल्लाह मेहरबान तो गदा पहलवान. मास्तर आणि माझ्या समोर उभा राहतोस तू? चालेल नीट उभा राहा. नुसतं उभा राहू नकोस, काहीतरी काम कर, झाडलोट कर, पाणी भरून ठेव. हे बघ मला स्वच्छतेची आवड आहे कळलं. कुठल्या भूत बंगल्यात आणलंय देव जाणे. भूत बंगला कसला, भूताची खोलीच आहे. काय झालं? काय कुठे काय झालं? अहो अख्ख्या गावात चर्चा आहे तुम्ही चावडीवर चक्कर पडलात म्हणून. ते मी असं उन्हातून चालत होतो ना आणि त्यात ऍसिडिटीचा त्रास आहे म्हणून जरा पडलो. मास्टर जा, काय पण बोलताय काय तुम्ही बी? मगाशी मला सांगितलं की सर्दी खोकला झालाय म्हणून आणि आता हे यांच्या समोर काहीतरी बोलताय. तोंड मध्ये बेशुद्ध कोण पडलाय? तुम्ही. मग तुला माहितीये का मला माहितीये मी कशामुळे बेशुद्ध पडलो इथे? बरं झालं ठेचला, नाही तर सारखा मधी मधी बोलतोय मेला. ह्या कोण हे म्हणजे ते आमचं ते वत्सला माझी मैत्रीण. बर नाही वच्ची वच्ची. अहो त्याचं काय आहे ना, गावात मी एकटीच असते. अच्छा त्यामुळे कधी कधी येते सोबतीला. चला आम्ही येतो. हा अहो तुमच्या रात्रीच्या जेवणाचं काय? ते तुम्ही काही काळजी करू नका, मी पक्याकडे डबा पाठवून देईन. हा हे बेस आहे हे बेस आहे, मी घेऊन येतो डबा बरं का. चला चला येते. हा काळजी घ्या. थँक्स मॅडम. मॅडम नाही उमा, फक्त उमा. Thank you.
पक्या गेला वाटत, काम चुकार आहे हा पक्या। चला आता आपणच झाडलोट करूया। या घरात कसले कसले भास होत आहेत तेच कळत नाही आहेत। हा पक्या सुद्धा अजून आलेला नाही आहे। अरे बापरे, एवढे वाजले? हा पक्या विसरला की काय मला? बरं आहे ना, हीच वेळ आहे, इथून सटकूया। बॅ बॅ माझी गेली, माझी बॅग गेली। बॅग तर इथे आहे। जाऊ दे, मरू दे, नको ती नोकरी, इथून सटकूया रे बाबा। काय म्हणताय कशात मास्तर? काय पळून जात होतात की काय? मी छा नाही रे बाबा। नाही, माग दोघांनी असा प्रयत्न केला, एक निळमुंज्याला घाबरून पळाला। अच्छा अच्छा अच्छा, नाही मी नाही, मी अजिबात नाही, मी अशी बॅग इथे वर ठेवत होतो इकडं। नाही नाही, डोक्यावर माझ्या किती जड आहे बघत होतो। अरे तुम्ही उभे का? तुम्ही या या, अशा हात या या, आमच्या डोक्यात ठेवू नका। असं कसं पाटील तुम्ही? नाही तर बघाल कशी दिसते ती। बरं का मास्तर? हा काय, तुम्ही कसं पाळला? हो, तुमचं नाव शंकर? हो शंकर, एक तर भूताला पळवतो हो, नाही तर लोळवतो। अरे बापरे, मी काय म्हणतो, मोर्चा कधी काढायचा, सकाळी की संध्याकाळी? अहो कुठला मोर्चा काढायचा, कोणासमोर न्यायचा, काय चाललंय पाटील? नाही बघा, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय की आपण एखाद्या मांत्रिकाला शोधूया का? म्हणजे काय होईल त्या भूताचं नक्की काय म्हणणं ते तर कळेल आपल्याला। भूत काय म्हणणार का? मग लगीन करा, मला हनीमून करू द्या। अहो असं कसं म्हणेल भूत, माझं लग्न करून द्या, हनीमून करून द्या म्हणून? हे बघा पापा, नाही नाही सॉरी सॉरी, ते आवाज आला ना, सॉरी हा। ते काय आहे पाटील, इथे आल्यापासून सारखे भास होत आहेत मला। पडता येतो खरं तर, पक्या यायचं होता अजून आला नाही। पक्या आला की म्हणजे मला टेन्शन नाही ना, सांगतो पक्या। पाप तुम्ही मास्टर, तुमची तब्येत अजून बरोबर नाही, आराम करा, येतो मी। अरे बापरे, मास्टर मिरगी आहे, मुर्गी मुर्गी आहे, मुर्गी डब्यात आहे, जेवायला आणलंय, जेवून घ्या, मी जातो। जातो तू घरला? तू थांब ना, आजचा दिवस इथेच झोप ना माझ्या बरोबर। झोप ना काय, घरला माझी म्हातारी एकटीच आहे, तिच्याकडे कोण नाही। अरे तिला काय भूत झपाटणार आहे का? भूतानं ठरवलं तरी भूत तिला झपाटू शकणार नाही। आणि गंमत म्हणजे तीच भूताला झपाटेल। म्हणून सांगतोय तू झोप ना आजचा दिवस माझ्या जवळ। जवळ? जवळ म्हणजे तू खाली मी वर। तसं नाही रे, तू खाली म्हणजे तू चटईवर, मी त्या कॉटवर। चटईवर? का म्हणजे मास्टर काय करताय? कालपर्यंत माझी इथे बटन होती रे, गेली बटन। मास्टर मी जरा कपडे बदलून येतो, थांबा बाबा थांब। मी खाली मास्टर कॉटवर, हे कॉटवर चालणार। घ्या जगदाळे सर, तुमची नियुक्ती टारगावला झाली आहे। ह्या गावातले शिक्षक पळून का जातात तेच कळत नाही। पण मी पळून जाणारा शिक्षक नाही। Oh, my God.
कुणी काड ते बाप लगवीला गावाला चालले लगवीला म्हणजे बॅग घेऊन चालले म्हणून म्हटलंय नाही ते बाप ते ए मी झोप झोप तू नाही मी झोपतो तुम्ही जाऊन या लघवीला झाली गेली लघवी आता काय इतक्यात आता तू कुठे चाललेस लघवीला नाही कडी लावायला तुझ्या आईला तुझ्या घालू बॅग डोक्यात कोण आहे ए उठा उठा अजीत तुम्ही होय या या घाल कपडे घाल मास्तर तुम्ही अजून हाय वय मला वाटलं बाकीच्या मास्तरांनी तुम्ही भी गेला असेल पळून अच्छे चुकलं चुकलं काय राजगरा टाळू तापाय लागली आणि अजून तू असाच वैर ते आहे आहे म्हणजे कसं आहे तो आजगर असतो ना तो टोपलीत मास्तर द्या की इकडं कापड हे कापड द्या की अच्छा हा तू मला उठवायला आलीस वय तू तुझा चेहरा सकाळी सकाळी बघितला की माझा दिसलाय गोड जातोय अशीच रोज ये की सकाळी सकाळी मला उठवायला सकाळी सकाळी तुला उठवण्यापरीस तूच मला बोलवत जा की झोपायला म्हणजे सकाळी मी लवकर उठेन आणि माझ्या मागणं तुला उठवीन जाऊन तोंड धुवून घे मोरीत वच्ची तशी प्रेमळ दिसते ना बघा किती प्रेम होतो चाललंय मोरीत काय मास्तर तुम्ही बराबर ओळखलं माझा स्वभावच आहे रोकठोक जे मनात येईल ते बोलून टाकायचं नाही तर मनात एक वटात एक तोंडात एक डटाळी बच्चे या बया तुमचं बुकिंग झालेलं दिसतंय रे या वच्छीच्या मोरीला लादीच नाही म्हणजे हिच्या जीवाला हाडच नाही थांब तुझ्या आता पक्या म्हणजे पक्याच आहे वच्छी तो चहा गरम गरम प्यायलेला बरा असतो ना अहो चहा आणलेत ना माझ्यासाठी सॉरी विसरून गेले देते हा घ्या रात्रीची झोप व्यवस्थित झाली ना कोणाची तुमची मस्त छानच झाली झोप माझी घरचे कुठे असतात नाही म्हणजे घरी कोण कोण असत तुमच्या बाबा आणि लहान भाऊ दोघेही पुण्यात असतात माझे बाबा आताच रिटायर्ड झालेत पोस्टातून वर्षातून एखादी फेरी होत असेलच ना हो होते ना तुमच्या घरात कोण कोण आहे बायको हा भावाचे माझं अजून लग्न नाही झालंय
हृदयात प्रीत ही फुलताना मन पाखर होऊन उडताना ही नजर तुझ्यावर खेळताना बेधुंद झालो प्रिये ग साजणी ग मैत्रिणी तू उर्वशी मेनका रे साजणा मन मोहना दिलाचा दिलबरा हो इथे तिथे जिथे तिथे ग दिसते तू सखे नवे नवे स्वप्न हे नयनी सजते कासे प्रेमात हरवून गेलो प्रेमात ग स्पर्शात जादू कशी या स्पर्शात ग सुर तुझी नि माझे जुळताना हे गीत प्रीतीचे गाताना ही नजर तुझ्यावर खेळताना वेधुंद झालो प्रिये साजणी ग मैत्रिणी तू उर्वशी मेनका सखे ग प्रणयात ग क्षण प्रीतीचे हे जगताना जग सारे आज विसरताना स्पंदनात तूच मिसळताना बेधुंद झालो प्रिये ग साजणी ग मैत्रिणी तू उर्वशी मेनका रे साजणा मन मोहना दिलाचा जीवेला घाट बटली तुझ का डोस का फिरलाय का तू काला सांगतेस शिरा फुगड गेला असता तुकी फुगड गेली असती 8 रुपयाचं नुकसान झालं असत एक ध्यानात ठेव परत कधी जेवणात केस आला सगळं टक्कल करून टाकेन ते पण 13व्याच्या नाव्याकडनं 1.5 रुपयात पण पोटात केस केला ना सकाळी पडणार ना कळणार पण नाही तुझा आहे की माझा आहे आणि जेवण करताना इथनं पदर लाव केस पडणार नाही डोळ बंद करा काय म्हणजे काय अरे मी सिनियर आहे माझा मान पाहिलं ओ काय चालत्या शनिवार मंगळवार शनिवार मंगळवार कांता हो हिटा वळको रोब कशी छेडत्यात नुसतं त्रासाहेब घ्यांचा तू नग लक्ष देऊ ते रोजच हाय सोड चल आला बघ ह्यांचा मोर क्या आत्या ही पोरं बघा आमच्याकडे बघून नुसती हसत्यात त्यांना सांगा आमच्याकडे बघून काय हसताय तुझ्या आईकडे बघून हस की ए म्हातारे अरे देवानं डोकं काय फकस्त हंडा ठेवाय दिले वय आई खाऊ घाली ना बाप भीक मागू देईना अशी गत झाली गावातल्या पोरांची नाही तर काय अरे तुमचं काय झालं गेलंय समज
जरा पोटच्या पोरांचा विचार करा की आम्ही काय करणार. तुमच्या बापाला सांगा की बापाला जर अक्कल असती तर कशाने हो दिवस दिसला असता गावाला. अरे गावातली पोरं पळून जायला लागली आहेत तरी यांचं डोळं उघडणार. आता गावाला शापच आहे की अंग असे समद त्या भूतावरती ढकलून मोकळं व्हा पण त्याच्यावर उपाय काय शोधू नका. त्या मायला त्या भूताची आहे. कोणी फटका मारला मला? च्या मा आईला तुमच्या बांडगोळ्यांनो. अर तुमच्यासाठी गावाशी भांडण करतोय मी. मारलं कोणी मला? फटका कोणी मारला मला? अहो संपतराव आम्ही कवा मारलं तुम्हाला? कोणीतरी चेष्टा करतोय माझी माझी थट्टा करताय सा. अहो पण माझी थट्टा करताय तुमच्यासाठी गावाशी भांडतोय मी. माझी थट्टा करताय सा तुमच्यासाठी गावाशी भांडतोय मी. काय करतोय चल घरला ना. ए घरला चल. अरे चल नाही संपत चल लवकर. काय नंतर भेटू. ज्या आईला याला मी एक पैका देत नाही मग पेट्रोलला पैसा आणतो कुठून आणि वर आवाज करतो बुरू बुरू. मास्तर पेन आहे का? हो सॉरी अशी अशी मी टीट लावणार माझ्या बंड्याला. तिकडे बघू नका ते नेहमीच आहे. नेहमीच म्हणजे? नाहीतर काय 10 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला. निळमुंजा नवरा बायकोला सुद्धा एकत्र येऊ देत नाही तर मूल व्हायचं तरी कस. पोराची वाट बघून येडी झाली बिचारी. बर जाऊ दे रोजच आहे. काय देऊ तुम्हाला? हे पेन द्या. कोणत्या शाईचा? काळ्या निळ्या की लाल? आता काय दुकानाचं नाव निळमुंजे आहे म्हटल्यावर द्या निळ्या शाहीचं. पण काय गावात बघतोय मी सगळ्या दुकानावर निळमुंजेचे नाव आहेत. एवढी सगळी प्रॉपर्टी निळमुंजेची होती? मास्तर हसू नका. विश्वास नसेल तर राहू द्या. निळमुंजेला हसलं की राग येतो. एक साथ नमस्ते. हा बसा बसा बसा. हा तर मुलांनो आज कुठला तास आहे? व्याकरण. व्याकरण आहे? हा. अरे हो. हा तर मुलांनो तुम्हाला 3 काळ शिकवले आहे की नाही? एक म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ. दुसरा वर्तमान काळ. वर्तमान काळ. आणि तिसरा भूतकाळ. भूतकाळ. बरोबर ना? हा ए बंड्या उठ. समजा ह्या राजाने तुझ्या पुस्तकाचं कव्हर फाडलं ह्या वाक्याचा भविष्यकाळ काय होईल? तर मी त्याचे दात पाडी. अरे बापरे बस बस बाबा. हा पक्या ना. पक्या पक्या. काय झालं सर? काय रे पिऊन काम करतोस? काळे खडू ठेवतोस बॉक्स मध्ये? ह्या ब्लॅक बोर्ड वर लिहेल का दिसेल का उमटलेलं? सर तुमची तब्येत बरी आहे ना? माझ्या तब्येतीला काय धाड भरले? काय बोलतोय मी? हा खडू पांढराच आहे की? हा पांढरा आहे. हा पा पांढरेच आहेत. काय नाही रे मस्करी केली तुझी. सॉरी सॉरी. तू कशाला म्हणतोय असं? तुम्ही म्हणा. हा सॉरी सॉरी. चल हे
सर आताच्या आता तुम्हाला पाटलाने चावडीवर बोलवलंय. ठीक आहे या. बसा बसा वाचत बसा. आलो मी. ए बाबनिया कोपडीन डोळं बार काढून ठेवीन जा असं बघितलं असत. ओ पाटील चाललंय काय? काय झालं या? अरे काय झालं या? विचार काय या रामच्याला? माझ्या 500 कडब्याच्या पेंड्या खाल्ल्या कुणी? संपतराव जरा ध्यान ठेवा नाही तर बैला सारखी कवाबी ढुशी मारल ह्यो. अरे सबूत कुठे? सबूत वगैरे काय? त्यो मज बम मारल. संपत बाबनिया काय म्हणतो हा पांडबा? आओ पाटील अख्ख्या गावात काय माझ्या एकट्याच गोठा आहे का? आओ माझ्या गोठ्याबाहेर फक्त एक कडब्याची कांडी सापडली या पांडबाला. भूतानं नेला असेल कडबा? खोट बोलतोस रे पांडगुळा. सोलापूरच्या बाजारात माझ्या साडून तुम्हा दोघांना बघितलंय कडबा ऐकताना. ओ पैलवान आपल्याला मध्ये घ्यायचं नाही सांगून ठेवतोय. का रे? का तुझा बाप पाटील आहे म्हणून? चोराची अवलाद. काय म्हणतोय चोराची अवलाद? पाटलाची अवलाद आहे पोलीस पाटलाची. अरे मास्तर नमस्कार. नमस्कार. बरं झालं बरं झालं तुम्ही टायमावर आलो. बघा हा पांडबा म्हणतो त्याचा कडबा या दोघांनी खाल्ला. खाल्ला म्हणजे इकून खाल्ला. आता तुम्हीच सांगा काय ते. तुम्हीच न्याय द्या. अरे बापरे कुठे येऊन फसलो मी? आईला मी शिक्षक आहे का न्यायाधीश आहे? हा सर नाही बोलताय ना. हा ना आता मी काय बोलणार? काय या गावचे पाटील तुम्ही आहात. हा मान तुमचा आहे. आता तुम्हीच न्याय दिला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यांनाच काय मलाही मान्य आहे. पांडवा कडबा असं गोट्याच्या बाहेर ठेवतात होय. गोट्याच्या आत ठेवायचा. आणि हे खबरदार परत कडबा विकला तर चावडी उडले. अहो पण पाटील हे मास्टर आपलं दात नाही आपलंच ओठ नाहीतर निळमुंजन न्यायला असल. कुठल्या पद्धतीचा न्याय म्हणायचा पाटलाचा? जाऊ दे ना मास्टर आपल्याला काय करायचंय? काय करायचंय काय? अरे मग आपल्याला बोलवलं कशाला त्यांनी? बोलू देत. आपण कशाला ना खुपसायचं घरच्यांच्या भांडणात. घरच्यांच्या? हे बघ तो संपत पाटलांचा मुलगा असला तरी तो पांडू पहिलवान. अहो मामा हाय संपतचा. संपतची आई पांडवाची सखी बहीण लागती. काय सांगतोस काय? होय तर. म्हणजे घरातल्याच लोकांवर अन्याय? आओ कसला अन्याय ना काय? एकमेकांची हाडवैरी आहे ती. हाडवैरी? ते कसं काय? अहो मास्टर तू नवीन कायदा आलाय ना म्हणजे सासू अशी नसली तरी तिला माहेरच्या इस्टेटीतला थोडा वाटा मिळतोय तो कायदा. बरं मग त्याचं काय? त्याचं काय काय? तो पांडवा आहे ना त्याची 30-40 एकर जमीन आहे आणि पाटील त्यातली 10 एकर जमीन लाटाय बघतोय. म्हणजे कसं बघा पाटील त्या कायद्याचा फायदा करून घ्याय बघतोय. अरे पण हा गावचा पाटील आहे ना मग याची स्वतःची इस्टेट असेल ना? अहो मस्त इस्टेट आहे रगड पैसा आहे घरात. पण काय दात करून पोट भरायची सवय लागली ना. आता एवढी श्रीमंती घरात आहे तरी बी पाटलाचं पोरग चोरटच निघाले की नाही. म्हणजे तुला असं वाटतंय का कि संपत आणि बबन्याने चोरले कडवा? अशी आता कसं बोलला तुम्ही? अहो मगाशी निघता निघता पाटील नाही का बोललो या सगळ्या चोरीच्या प्रकरणात निळमुंजाचा हात असणार म्हणून. म्हणजे मी 100% सांगतो याच्यात मी पाटलाचाच हात असणार. अहो तुम्हाला सांगतो या गावात 5-25 टाळकी आहेत आणि ती बी सगळीच चोरटी. म्हणजे स्वतः काहीतरी चोरी करायचं आणि निळमुंजाच्या नावावर ढकलायचं. म्हणजे कसं आली भरती घ्या निळमुंजाचं नाव लागलं ग्रहण घ्या निळमुंजाचं नाव लागला अधिक महिना घ्या निळमुंजाचं नाव. म्हणजे यांच्या मारी यांच्या म्हणजे करून गेला गाव आणि निळमुंजाचं नाव. तुम्हाला सांगतो मास्तर हे दारू पिण्याचं व्यसन बी मला या निळमुंजामुळेच लागलं असणार. म्हणजे तो निळमुंज तुला दररोज पार्टी द्यायचा? तसं नाही हो मला निळमुंजाची भीती वाटते ना म्हणून डेअरी घेण्यासाठी कधी कधी. उमा मॅडम उमा मॅडम उमा मॅडम
काय झालं? पाटलांनी का बोलवलं होतं? केला का नाही निवाडा? काय बाई, तुम्हाला माहिती नसल्यावानेच बोलताय समजा जणू. मला माहितीच होतं, आमचा आबा किती बी बोंबलला ना तरी काय बी उपयोग होणार नाही. तो चेंगट पाटील थुकलाव्या. चेंगट पाटील थुकलाव्या? अहो त्याचं आडनावाचं थुकलावे. आणि चेंगट तो लहानपणापासून आहे बघा. अगं बच्ची, ती ती लवंगीची गंमत सांग ना. त्याचं काय मास्तर, ती संपची आई आहे ना, एक दिवशी आमच्या घरी आली बघा वाटणी मागायला. माझा आबा तिला चिडवण्यासाठी म्हटला की तुला माहितीये का, तुझा नवरा रोज पानवाल्याच्या दुकानातून पानात लवंगा टाकून घेतो आणि त्याच लवंगा घरी येऊन साठवतो. म्हणजे महिन्याच्या झाल्या बघा 150 आणि वर्षाच्या 1800. आबा काय बोलायच्या आतच, ती काय म्हटली माहितीये? 1800 तर काय मला माहित नाही बाबा, पण चांगले वंजळ भरून होतात बघा. अव त्या चेंगट पाटल्यामुळे सगळं झालंय बघा. त्याच्या चेंगटपणामुळे अख्खं गाव संकटात आलंय आपलं. चेंगट पाटीलच्या चेंगटपणामुळे गाव संकटात? नाही, मी नाही समजलो. ते काय ना सर, नाही म्हणजे मला हे सगळं वच्छीनेच सांगितलं. साधारण 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नीळकंठ नावाचा एक तरुण या गावात राहत होता. तो आपल्या आईसोबत इथे राहत होता. त्याला ना कोणी नातेवाईक नव्हते. आणि मग म्हैशा, मी कधी कधी असा विचार करतो की लग्नाची समधी काम मीच करतोय, तर गावातली लोक माझ्याकडे बघून म्हणत असते उतावळा नवरान गुड गेला वाशी. चला, निळूच लग्न ठरलं म्हणजे आपली सोय झाली. देऊ का एक भापकाडी चाय पाण्याची रे? हा चाय पाण्याची, पण म्या लगीन करतोय ते माझ्या बायकोनं माझी सेवा करावी, माझ्या आईची सेवा करावी म्हणून. तुमच्या गावातल्या लोकांसाठी नाही हो तिकडे? अरे हप्त्यात एकदा चाय, हप्त्यात नाही एकदा चहा. हा हा, जमल जमल, पण माझा हप्ता 365 दिवसाचा आहे, चालेल का? लड्डू खाओ भासमे हो, लाडू खा भासमे हो. त्या दिवशी लग्नाच्या दिवशी तुम्हाला लाडू खायला मिळल नाही मिळल जी. हा तर मी काय म्हणत होतो माहितीये का, कि माझं लगीन होणार, माझी आई आहे ती आजी होणार, बरोबर म्या बाप होणार. मग भारत्याला बी वरीस लागतेच की? अरे वरीस कशाला लागतंय, पुढच्या आठवड्यामध्ये बाप झालेले बघितलेत म्या लोक. कसं कसं? अरे कसं म्हणजे काय, दत्तक घेतल्यावर. बर निळ्या, एखादा जोक सांग की. जोक? हा जोक न ग. तुम्ही पिक्चरचं नाव घ्या, त्याच्यावर मी एक शब्द बोलणार. हा तुमचं जमले पलंगावर. कोण प्यारे? पलंगावर आयला मुका घ्या मुका पलंगावर. कुछ कुछ होता है पलंगावर ना. कवा जाईन पलंगावर? पत्रिका बी मीच वाटतोय आता लग्नामध्ये वाढपी म्हणून बी मीच. नवरदेव आला ग बाई. नवरदेव निळू, लगीन झाल्यावर विसरू नकर या म्हाताऱ्या आजीला. अगं आजी तुला कसं विसरण मी, आणि लगीन मी काय सावतासाठी थोडीच करतोय, माझ्या आईसाठी करतोय. आजी दिवसभर माझी बायको माझी आईची सेवा करल, आणि उरलेल्या याळामध्ये माझी सेवा. जोरात चिमटा घेतला आजीन. निळू, ए निळू, काय निळू भाऊ थकलात ना? लेकरा घामर किती आला तुला? बस बस बस. आता मला सांग, पत्रिका वाटून झाल्या ना समजा? हा वाटल्यात, हे काय थोड्या राहिल्यात. अरे बाबा, पाटलाला दिली का नाही पत्रिका? दिली. त्या हावरट माणसाने आपली 1 एकर शेती लाटली, तरी तू विचार पाटलाला दिली का पत्रिका? काय काय तू चिडतोस कशाला र? अरे पाटील म्हणजे गावचा तालेवार माणूस, आणि ह्या असल्या लोकांसंगत दुश्मनी घेणं बरं नाही रे बाबा. ए टोसक्यात ना काढून टाक ना ते. मला माहितीये ना, मी एक बोलता एक आहे ना म्हणून तू घाबरायलीस, पण काळजी करू नको, एवढ्या लवकर मी बदला घेणार नाही पाटलाचा. मी आधी लगीन करणार, मग मला पोरग होणार,
मग त्या पोराला मी पैलवान बनविणार आणि मग बदला घेणार. कशी आयडिया कमून हसायली. हसू नको तर काय करू. समजा पोरगी झाली तर. पोरगी झाली तर तिला मी कराटे शिकवेन ना. हा काय हा कराटे चॅम्पियन बनवीन. काय रे हे असा बदला घेण्यासाठी मला सांग कुणी नातवंडाची वाट बघत असत वायर. हा हे बघ लेकरा पोरगा होऊन दे नाही तर पोरगी बस ती ती सुखात राहिली पाहिजे बघ. हा देवा देवा पांडुरंगा पाया पडते रे बाबा तुझ्या. आम्हाला सगळ्याचा सुख ठेव म्हणजे झालं बाबा. तुझ्या तुझ्या डोळ्यात पाणी. बस खाली बस आई. माझ्यामुळं तुझ्या डोळ्यात पाणी नाही उद्यायचं. मी तुला वचन देतो की त्या बदल्याचं खूळ मी काढला आताच्या आता डोक्यातून. हा तू रडू नका. आहे हा अरे पण आता तुला मी कसं समजावू. अग अग तू सासूबाई होणार आहे. सासूबाई ए सासूबाई. सासूबाई म्हणतोय मला मी आलो. तो रे बघा त्या निळूच्या आईचा जसं काय सवताचंच लगीन आहे. सांगते तुला काय बाई बोलू नकस चल. आणि टरक बघ बरोबर आपल्या गाडीच्याच मोरं उभं केलाय. एक एकर जमिनीस काऊन घेतली तरी म्हातारीची चरबी काय कमी नाही झाली. अरे देवा आणि ही म्हातारी किती जागणार. लवकरच खपल बघती. आणि निळ्याचा काटा कसा काढायचा ते माझ्यावर सोड बघतो. गपरा. अरे या 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 राम राम पाटील. या या. आणि हे हो काय राम राम. तुम्ही अजून तयार नाही होय. आधीच तर लई येळ झाला. चला लवकर आता. नाही ते आज काय सकाळपासून तब्येतच नाही बरी बघा. आणि म्हातार मग पाटलीन वैसे पाठवा की चालल. आता मला कोण बघणार हो ही आली तर. पाया पडकी. आशीर्वाद घे. पाटील आहेत गावच. पाया पडतो. वा 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 काय टरक छान सजवला. वा पण माणसानं अंतरून बघून पाय पसराव. काय जास्त पैसा खर्च करू नये. लोकांच्या नजरा लागतात ना. काय पाटील माझ एकुलत एक पोरगा आहे. मी म्हणलं आपलं भलं बोरं लागेल करून टाकावं. आमचं संप्या बी एकुलत एकच आहे बघा. पण आम्ही असं उधळपट्टी नाही करणार. अगं राहू दे राहू दे. अगं त्यांच्या लगीन घाई आहे. अरे बाबा चला निघा निघा लवकर निघा. राम राम. चल आणि ओ लगीन झाल्यावर बायकोला घेऊन ये. आशीर्वाद देणार ना मी. चला निघा. चल आता ना.
हा पांडुरंग ये काय झालं? अरे देवा, त्याने पात्र झाला. ओ निउचे, मी पाटलाला बोलतो, त्यांची गाडी आहे ना. पाटील पाटील चला लवकर, निळ्याच्या वराडाचा ट्रक पलटी झालाय. काय अरे देवा, असं कसं झालं र? ए देवा, माझ्या निळ्याला काय होऊ नको देव रे बाबा. अरे देवा, तुझ्या पापड देणार. जागा दे सरका सरका, या 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 पाटली, या बघा. अरे कसं रे बाबा, अरे अरे काय निळ्याचे शांत व्हा. पाटील पाटील बरं झालं, पाटील बरं झालं, तुम्ही आलात. पाय पड तुम्ही, पाय पड तुम्ही, माझ्या पोराला वाचवा. तुला सांगत होतो जास्त डोलारा करू नको, लोकांच्या नजरा वाईट असतात. बरोबर आहे, चुकला चुकला चुकला, माझ्या मेलीचा चुकला. आता मी असं नाही करायची, मी असं नाही, माझ्या माझ्या पोराला वाचव पाटील. अगं तुझं नाही, आपलं पोर आहे ते, आपण वाचव ना त्याला. अगं गावचं पोर आहे हे, बघता काय? उठला उठला, चला उठला, थांबा वा बाजूला, चला मागे. ए, आपल्या गावात दवाखाना कुठे? आता डॉक्टर पण कुठे मिळणार? तालुक्याला काय पडते? आणि पैशाचा कसा हिशोब करते? आपल्या गावचं पोर आहे ते, आणि पैशाचा हिशोब करते? नाही पण काय आहे, यावराचं बघूया. पाटील यावराचं नंतर बघू, आधी घेऊन चला याला. अरे शानिया, खर्च होतो तो आपला, फायदा होतो तो दुसऱ्याचा, आणि या दोघांमध्ये जे होत त्याला यावर म्हणते. यावराचं बघायला नग, अख्खं जग यावर चाललं. या काय पैसे होते ते द्यायच, पण आता येळ घालू नका, माझ्या पोराला दवाखान्यात न्या. पैसे द्याल नव, आता इकडनं तालुका 40 किलोमीटर, म्हणजे जाऊन येऊन 80 किलोमीटर, डिझेल ऑइल ड्रायव्हर मिळून 3000 रुपये होणार. बघा तुम्ही आमच्या गावातले, तुमच्याकडून कसे एवढे घेणार? 5 रुपये कमी द्या. नाही 3000 रुपये नाहीत. पाटील पाटील, मला वाचवा पाटील. दवाखान्याचा समजा खर्च हळूहळू देईन पाटील तुम्हाला, पण पण आता मला मला न्या पाटील दवाखान्यात. नाही 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 बाबा, तुझ्यावर माझा विश्वास आहे. मग तुझ्या आईला जरा आगाऊ रक्कम द्यायला सांग मला. काय राहिलेलं माझं देन म्या, एवढं राहू द्या. मी काय म्हणतो, जे आहे ते पण देऊन टाकी. आपण माझ्या पोराला तवा पाणी कुठला आणू मग ना? एवढी एवढं राहू द्या, राहू द्या. पाटील पाटील, लवकर लवकर गाडीमध्ये घालून न्या मला पाटील, मला मला वाचवा पाटील. नाही असं नाही राजा, काय तुझी आई आहे ना, दिलेले पैसे देत नाही बरोबर. म्या फेडल पैसे पाटील. नाही काय, तो तर पडलाय घायल, त्यात मेला बिला म्हणजे. अरे पाटला, अरे खविसा, अरे तुझ्या तिरडीचा बांबू हसडला. अरे पाटील म्हणजे देवावानी असतो, पण तू खवीस. माझ्या पोराचा माझ्या पोराचा मरण मागतो पाटील. बघितलं, ज्याच करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. म्या खवीस होय, पाहिलं किती मगरुरी आहे म्हातारीला. बघा ने ने
तुझ्या पोराला कंचाबे हॉस्पिटल मध्ये ने मला काय करायचं पाटील ऐका गावकरे होत आता जर तुम्ही मला वाचवलं नाही म्या समजा मेलो ना तर गावामध्ये एक बी लगीन म्या होऊ देणार नाही एका चाबी घरामध्ये म्या पाळला हलू देणार नाही एकाच बी लगीन होऊ देणार नाही निळ्याचा शाप आहे तुमच्या समध्यांना अन समध्या गावाला एकाच बी लगीन होऊ देणार त्या दिवसापासून गाव शापित झालं कधी कधी वाटत निळ मुंजे वागतोय ते योग्यच आहे जे झालं ते अयोग्य होत पण जे होत आहे ते त्यावेळी कोण्याही गावकऱ्याला निळ मुंजाची दया आली नाही किंवा त्याच्या म्हाताऱ्या आईचीही देखण समसमत चांदण रूप तुझं देखण समसमत चांदण झालो तुझ्यावर फिदा राधा ही भुलली मनात भरली कान्हा तुझी ही अदा प्रेमाची भाषा मनीची आशा कळली ग मला प्रेमाची भाषा मनीची आशा कळली रे मला माझे राणी माझे सजणी मांडू संसार नवा नवा माझा राजा माझा सजणा मांडू संसार नवा नवा तुझी नवी नवी साडी घाली गुलाबाची लाली वेड जीवाला लावते ग तुझा रंग गोरा गोरा नव्या नव्वतीचा तोरा नर ठुमकत चालते ग लाजरी बुजरी हो न लबरी लाजरी बुजरी हो न लबरी ये न घरी तुझा सुखाच्या राशी हे विन पायाशी राहीन तुझा मी सदा प्रेमाची भाषा मनीची आशा कळली रे प्रेमाची भाषा मनीची आशा कळली गमला माझा राजा माझा सजणा मांडू संसार नवा नवा माझे राणी माझे सजणी मांडू संसार नवा नवा
भरात ज्वानी जस पुराच पाणी झोपरातीला लागण वाडा पाडाचा आंबा मला चाखायचा औंडा एक छानच मला देण वाट तुझे बघते होय होय उसासे भरते वाट तुझे बघते हे उसासे भरते धक धक होती उरी तू माझी मैना मी तुझा राघू दूर जाऊ कुठतरी प्रेमाची भाषा मनीची आशा कळली ग मला प्रेमाची भाषा मनीची आशा कळली ग मला माझा राजा माझा सजना मांडू संसार नवा नवा माझे राणी माझे सजनी मांडू संसार नवा नवा माझा राजा माझा सजना मांडू संसार नवा नवा माझे राणी माझे सजनी मांडू संसार नवा नवा राम राम सर हां राम राम बरे ना सर कसला विचार करताय काय नाही ह्या गावाला शापातून कसं मुक्त करावं हा विचार करतोय चला तुम्हाला फक्कड पैकी चाय पाजतो चला अरे ऐक अरे चहा आणि इथे आहो तुम्ही चला हो या इकडं अरे काय काय करतोय बसा इथं बसा अरे हॉटेल आहे का गोठा आहे मग तुम्हाला दूध ऑर्डर करू का दूध थांबा तुम्ही ए बाळ्या काय रे पक्या दोन मसालेदार फक्कड पैकी चाय आणा बघू आणतो आओ मास्टर आओ कसला विचार करताय आओ सगळे त्या निळमुंजाची कामगिरी आहे निळमुंजाची कशी काय सांगतो कसं आहे मास्टर ह्यो बाळ्या आणि निळ्या हे दोघ बी जिगरी दोस्त बर एक दिवस ह्यो निळ्या बाळ्याच्या सपनात गेला आणि त्याला म्हणला चायचं हाटील टाक याने टाकलं हाटील आणि दुसऱ्या दिवशी ह्यो बाळ्या गोठ्यात गेला दूध काढायला तर काय बघायचं हो गायीनं दुधाऐवजी डायरेक्ट चायच दिलं की मग ती गाय जिवंत असेल ना गाय जितीच आहे की अरे मग ती गाय कुठे आहे हे तर चित्र आहे त्याच काय झालं मास्टर 6 महिन्यापूर्वी गायीला वाघानं खाल्लं जंगलात तवापासनं आमच्या बाळ्याचा धंदा बसला मग निळमुंजा पुण्यांदा त्याच्या सपनात गेला आणि त्याला म्हणला पुण्यांदा धंदा सुरू कर तर ह्या बायानं काय केलं गाय छाप चाय गाय छाप कॉपी असा धंदा सुरू केला अहो रगड धंदा चालला मस्त पैसा कमावला तुम्हाला सांगतो बाजारच्या भावात फरक पडला पण हितला रेट फिक्स म्हणजे याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधा की तो निळमुंजा किती परोपकारी असेल बघा मास्तर मास्तर मला एक गोष्ट सांगा या निळमुंजाचं लगीन लावून दिलं तर बरं होईल नाही का चाय नाही 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 पक्या तू तू ऐक माझं तू म्हणतोस ते बरोबर आहे कळलं का पण आता हेही लक्षात ठेव मला काय म्हणायचं आहे ते अरे वा कळलं का पक्या पक्या अरे बाहेर काय करतोय पक्या आत ये रे पक्या पक्या तो कसा येईल पावसर जास्तच घेतली असेल अरे देवा 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 दमलो 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 काय सर तुम्ही बी चावी नेहमीच्या ठिकाणी ठेवायची ना हे एवढं सगळं ओझं घेऊन आधी तुमच्या घरला गेलो आणि तिथनं पार इथं यावं लागलं पायाचा पार तुकडा पडला माझ्या माहितीये का हे हे टवळे काय बघती जा की पाणी घेऊन ये रुबा बघा या म्हसोबाचा जसं काय माझा नवरच आहे झालोच असतो ग झालोच असतो कवाच अरे निळमुंजे मधी मधी खो घालतोय ना पक्या अरे तुझी सकाळी एसटी कॅन्सल झाली म्हणून तू तालुक्याला गेला नव्हतास ना एसटी हा तालुका हा चुकली ना एसटी तुझी नाही नाही अहो माझी एसटी बिस्टी काय चुकली नाही आणि हे सामान आपल्या गावात मिळतंय वय
म्हणजे दिवसभर मी माझ्या बरोबर निळूमुंजा होता. अगो मा, आम्ही दोघांनी चहा पण घेतला त्या गाई म्हशींच्या हॉटेलात. गाई म्हशीच्या हॉटेलात? हा, गाई म्हशीच्या हॉटेलात. हा, ते त्याने का गाईच्या चित्राच्या आचळाखाली असं कप बशी धरली की डायरेक्ट चहा पडतो. अहो, तुम्ही जे काय म्हणताय ना असं कोणतंही हॉटेल या गावात नाहीये. काय तरी म्हटलं, पक्या घरात कसं येईना? शक्यच नाही निळमुंजे या खोलीत येणं. घराबाहेर मारुतीचा फोटो लावलाय ना मी. बर ठीक आहे, पक्या तू इथेच बस. आपण जरा भाजी आणू, जेवणच जा. हा, ठीक आहे मॅडम. सुकट घेतेस का? या या बाई भाजी घ्या, घ्या घ्या घ्या. ही बघा चांगली घ्या, ही घ्या. हे बघ, हे ताज दिसतंय. ताजी? नाही हे नको, हे शिळ दिसतंय, दुसरीकडे जाऊ आपण. अगं ये वच्छे, चिडतेस कशाला? मास्तर येतात वाटत रात्रीच्या घरी जेवायला. हो, तुझा नवरा बी रोज रात्रीला बाहेर जेवायला जातोय, ते बघ की आधी. कुठं? कुठं? ते तुझं तूच बघ. माझ्याकडे बी आला तर जेवण मागायला. अगं ज्ञान सांगी लोक ना आणि शेंबुड्यांच्या नाकाला. तू पण ना वच्छे, चल. ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, बघा मी आहे ना, मी बरोबर यांना ठेचून काढीन. अगं गप्प बस, चल. आओ आओ, घे इथे भाजी घे. वांगी? वांगी कशी किलो दिली? 20 रुपये ताई. 20 रुपये द्या एक किलो. ठीक आहे वांगी, ठीक आहे. तुमची आणि मास्तरांची गावात चर्चा बघून लय बरं वाटतंय बघा. खरं सांगू का ताई, मला बी लय आनंद झालाय बघा. तुम्ही एक काम करता का? काय? तुम्ही ना मास्तरांची लगीन करून टाका बघा, पण या गावात राहून नाही. लांब तुमचं गाव असेल ना तिकडे जाऊन करा बघा, सुखानं संसार करा. परत या शापित गावात येऊ बी नका. अव आमचं भोग तुमच्या वाट्याला नग यायला. अगं वच्छे, वेट लागलाय का तुला? अगं आम्ही शिक्षक आहोत, आई बाबा जन्म देतात पण गुरु मार्ग दाखवतात. आम्ही सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना मार्गच दाखवतो. आणि तुला असं वाटतं का वच्छे की आम्ही आमच्या स्वार्थाकरिता गावकऱ्यांना असं दुःखात सोडून जाऊ? नाही वच्छे, गावकऱ्यांचं दुःख हेच आमचं दुःख. अगं अशी काय बघतीयस ताई? ताई तुम्ही लई मोठ्या मनाच्या हात बघा. मी लई मोठ्या मनाची आहे ना? किती मोठ्या मनाची आहे सांग. चल आता पटकन जाऊया घरी, विसरू नकोस माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला, दोघांनाही भूक लागली असेल. ताई तुमचं आपलं फिक्स झालंय, पण माझ्या नशिबात त्यो हाय का आणि कोण हाय त्या निळमुंजालाच ठाव. ओ ताई पिशवी धरा, द्या नीट जरा. अहो रोजची सवय आहे, धरा हे घ्या. चला. आणि वच्छी ना अशी मांजरासारखे धावून गेली तिच्या अंगावर, ती इतकी घाबरली. या गावात ना दोघच डेंजरस आहेत, एक वच्छी आणि दुसरा निळमुंजा. या निळमुंजाने गावातल्या एवढ्या लोकांची फजिती केली, पण ज्याच्यामुळे हा निळमुंजा झाला त्या पाटलाची फजिती कधी केली की नाही? अहो केली ना, तो थोडं सोडतोय त्यांना. असं कधी? त्यावेळेस ना मी नवीनच गावात आले होते आणि वच्छी मंदिरातून खाली येत होती.
अरे बाबा पान द्या की तयारच आहे की घ्या की अरे वा वा अरे बन कुड्या लवंग कुठं आहे अहो मामा ऐकचं सांगतो या लवंगा संपल्या ती हो संपली संपल्या ती बर हे काय बरा हे घ्या वा 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 हे खायची डाळ बघू ते बी पाहिजे होय दे की पैसे घेणार आहे ना बर आठवणीनं द्या की नको वास येतो खूप नको पाटील नको खराब आहे पाटील पैसे याच काय पाटील लंगडा नाहीये अजिबात नाही खर तर त्यांचे वडील लंगडे होते ते गेले कुबड्या राहिल्या कुबड्या पडून पडून खराब होऊ नयेत आणि त्यांचा वापर व्हावा म्हणून पाटील त्या कुबड्या वापरायला लागले खर तर त्यांचा आणखीनच फायदा झाला किंवा त्या फायद्यासाठी पाटील कुबड्या वापरू लागले म्हणजे म्हणजे बघा पाटलांना एक जोड चप्पल एक वर्षभर जायची मग एक चप्पल वापरण्यासाठी ते एक एक पाय बदलायचे त्यामुळे एक जोड चप्पल दोन वर्ष चालायला लागली धन्य आहे बाबा या माणसाची धन्य आहे बरं मला सांगू मा त्यावेळेस पाटलाची आणि त्या गावातल्या पोरांच्या आई वडिलांची चांगली झुंपली असेल नाही खरं तर ना गेल्या 10 वर्षापासून या गावात एका सुद्धा लहान मुलाने जन्म घेतला नाहीये आणि सगळ्या गावकऱ्यांना हाच प्रश्न पडला की इतकी मुलं आली कुठून त्यामुळे मग निळमुंजाचा फोटो पारावर लावला आणि सगळेजण त्याची पूजा करायला लागले परमेश्वरा हा पाटील जर स्वतःचा एवढा विचार करत असेल तर गावचा विचार कधी करणार अहो तो पाटील इतका स्वार्थी आहे ना स्वतः पुढे त्याला कोणीच दिसत नाही आपण काही क्षणांकरता का होईना स्वतःचा विचार करायचा का आईला त्या कंडक्टरच्या तारगावला उतरवायला सांगितलं होतं कुठं आणून उतरवलंय छाईला कुठं आलोय ओ बाई काय नाव काय काय नाही या गावाचं नाव काय मसनापूर मसनातपूर छाईले का नाव झालं वय मसनातपूर नाही व मसनापूर भैरा आहे काय बाबा तू भैरा नाही शाळा मास्तर आहे लय तरबेज दिसतेस चल तुझी शिकवणी ओ सोडा माझा हात ओ सॉलिड गाव दिसते हा जरा बघायला हवं या गावातले लोक कुठल्या चक्कीचं पीठ खातात हल्ले डुले हल्ले डुले हल्ले
मान ठेवलंय झाकून आली 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 दोस्त फुकटची मोसंबी उलट्या बुचाला ठोकून नखरेल मी फिगरेल ज्वानी जनशेच कॉकटेल गावात रंगी या माझी चर्चा तर्राट लोकांचा विराट मोर्चा तर्राट लोकांचा घालू नको असा धिंगाणा खशात अडकल शेंगदाणा पुसू नको असा मध्ये मध्ये रांगेचा फायदा सर्वांना अंगुरी तू चिंगारी आयटम लई भारी गावात रंगली या पायची चर्चा रट लोकांचा रट मोर्चा रट लोकांचा नमस्कार पाटील मास्तरांना घेऊन आलोय राम राम पाटील राम राम परवा सोनापूर जवळच्या मस्तनापूर गावात काय गुण उधळल्यात तुम्ही कुठलं सोनापूर आणि कसलं मस्तनापूर ए दोन ठोसं दिल्यावर तुझ्या लक्षात येईल कुठलं सोनापूर आणि कुठलं मस्तनापूर ते ए उलट्या पिशाच्या कोंबड्यामध्ये बोलायचं नाही ते आमच्या शाळेचे मास्तर आहेत त्याला काय शिक्षा द्यायची ते आम्ही ठरवणार अहो पाटील कोण हा माणूस आणि का माझ्या अंगावर धावून येतोय परवा मसनपुरात तुम्ही एका बाईचा हात धरलात आणि त्याच्या होणाऱ्या बायकोवर अतिप्रसंग केलात असं त्याचं म्हणणं आहे हे खरं आहे की खोट अहो साफ खोट आहे ए सुतळीच्या ए मध्ये बोलायचं नाही मास्टर माफी मागा मास्टर पाटील मी काहीच केलेलं नाहीये आणि मास्टर ठीक आहे मला माफ करा आय एम सॉरी हे मास्तुर्या हे मास्तुर्या उठ असं काय दिसतंय नमस्कार अरे किती पडतोस नाही मी ते अरे काय अरे धावण्याच्या स्पर्धेमध्ये तुला पाठविला ना तर पहिला येशील पहिला त्या त्या मसनापुरामध्ये सुद्धा किती धावलास तू माझी दमछाक झाली म्हणजे तू निळमुंजे आहेस मग काय तुला भडमुंजा वाटलो काय नाही पण ते मी पण तुला कसं कळलं मी मसनापुरात गेलो होतो तिथून पळत आलो
तू कवा गेलता मसनापुरात? हा मी नाहीच गेलो होतो मसनापुरात, गेलोच नव्हतो मी. नव्हताच गेला मसनापुरात? नाही ना, तुझ्या रूपामध्ये मी गेलो होतो. काय तू? मी तुझ्या पाया पडतो. माझ्या मागे काय लागलायस? इतर शिक्षक इथून पळून गेले तसा मी सुद्धा पळून जातो. माझ्या मागे लागू नकोस, माझ्याकडून नको नको ते काम करून घेऊ नकोस. एव्हाना माझी बदनामी झाली असेल गावात. म्या पाटलाच्या रूपामध्ये आलो तेव्हा तू माझं लगीन नाही लावून दिलं. म्या पाक्याच्या रूपामध्ये आलतो तेव्हा सुद्धा नाही. शंकर, तू माझं लगीन कमून नाही लावून देतो. समजा मी जर तुझं लगीन लावून दिलं तर तू हे गाव शापमुक्त करशील? अरे विचार कसला करतो आहेस? भूत योनीत अडकलायस तू, पण ह्या गावकऱ्यांचे हाल मला बघवत नाही येत ना. पाटलाच्या स्वार्थापायी तू मेलास, पण तुझ्या स्वार्थासाठी गावातले अनेक जण जिवंतपणी मरण यातना भोगतायत. का त्यांच्या मागे लागलायस? का लोकांची लग्न मोडतोयस? ए तुझ्या पाया पडतो, नको करू रे असं. त्या मुलाबाळांची लग्न नको म्हणूस. हे जर असं चालू राहिलं ना तर येत्या 10 वर्षात हे माझं गाव माझं गाव म्हणतोयस ना दिसेना असं होईल, पूर्ण सपाट होईल. काय गाववाल्यांना शाप तू दिलायस आणि तो शाप लागलाय खऱ्या अर्थाने तुला. शंकर, गावकऱ्याचं मला काही बी सांगू नको. हा मी ज्या हतड पडत होतो मरणाच्या दारामध्ये होतो ना तेव्हा एक बी गावकरी आला नाही. समजे त्या पाटलाच्या बाजूने गेले. जाऊ दे ना, किती वर्ष तेच धरणार आहेस? माफ कर त्यांना, सोडून दे गावकऱ्यांना. तुझं बी बरोबर आहे, म्हणजे वैर महाजन पाटलाच आहे, गावाचं काय दोष? चूक झाली माझी, चूक सुधारायला पाहिजे. पर मी तरी काय करू शंकर? माझा बी जीव अडकलाय. हा जोवर माझं लगीन होत नाही ना तोवर माझी मुक्तता होणार नाही, आणि माझी मुक्तता जोवर होत नाही ना तोवर हे गाव शाप मुक्त होणार नाही ना शंकर. हा तू माझं लगीन लावून देऊ शकतोस. हा कारण तू या गावातला नाहीये शंकर, तू ती राहतेस आणि तू शापित नाहीये शंकर. तू माझं लगीन लावून दे ना. ठीक आहे निळमुंजा, माझ्यावर विश्वास ठेव. मी विश्वासघात करणार नाही. मी तुला वचन देतो की मी तुझं लगीन लावून देईन आणि तुझ्या बरोबर गावातल्या मुलामुलींची पण लग्न मी लावेन. बस खरं? हा मी बोललोय खरा, पण भूताचं लगीन कसं काय लावायचं? उमा 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 ऐक ना माझं. ए माहितीये का आपल्या मास्तरांनी एका बाईला छेडलं मसनात? मसनात नाही, मसनपुरा. ए उमा उमा ऐक ना उमा. काय कुमी, तुम्हाला जे करायचं होतं ते केलं ना तुम्ही त्या दिवशी? तो मी नव्हतो, निळमुंजा होता. निळमुंजा त्या गावात गेला होता माझं रूप घेऊन. हे खुद्द मला निळमुंजाने सांगितलं. काय आपण त्याचं लग्न लावून देत नाही ना म्हणून तो त्रास देतोय आपल्याला. पण मी ठरवलंय निळमुंजाचं लग्न लावायचं आणि ह्या गावाला शापमुक्त करून द्यायचं. काय आहे, आतापर्यंत आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होतो पण लग्न लावायचा विचार कोणीच करत नव्हतं. तर तो विचार मी केलाय. निळमुंजा कसला विचार करताय सर? अगं अगं त्या मास्तराने त्या निळमुंज्याचं लगीन करायचं ठरवलं. काय माहिती काय झक मारणार आहे तियो. करू दे की, तुम्हाला त्यास कशा पाई? तुला काय डोचकं बिचकं आहे का? अगं उद्या त्याचं लगीन लागलं आणि गाव त्यातनं बरोबर सावरलं तर पाटील म्हणून आपल्याला कोणी विचाराल का? आवा ओ आवा, अहो याचा विचार आधी जाणक याला नाही, त्याला पाटील म्हणून राहण्यात काय अर्थच नाही. बघा मुचकाट फोडू काय तुझा? फोडा थोबाडा फोडा, आधी नशीब पोडलं सा,
आता थोबाड बोडा. अरे पण दारू पिऊन आमच्या समोर यायची तुझी हिंमत कशी झाली? हिंमत होत नव्हती आबा, पण असं म्हणतात दारू प्याल्यावर माणूस खरं बोलतो. आज मी प्यालो नसतो तरी खरंच बोललो असतो. भूक भूक तू नुसता भूक भूक आबा, आमची भूक तुम्हाला काय कळायची? अव तुम्ही आमचं बाप मनापासून कधीच नाही झाला सा. तुम्ही कायम पैशावर प्रेम केलं सा, आणि त्याच्या नादात बापाची कर्तव्य बी विसरला सा. अरे मूर्खा, अरे आमची कर्तव्य आम्हाला शिकवतोय ते पण मला? बापाची चप्पल पोराला यायला लागली की बापाने पोराला पोरगा न समजता मित्र समजायचा असतोय. म्हणजे म्हणजे हात आम्हाला बी आहेत हे विसरू नका. म्हणजे तू माझ्यावर हात उघडणार? चालता होई का? परत फिरून इकडे यायचं नाही. जातो असल्या बापाच्या पोटी जन्माला येण्यापरीस एखाद्या भिकाऱ्याच्या पोटी जन्माला आलो असतो तर परवाडला असत. बड घर पोकळ वासा आणि वार जाई भसा भसा. जाऊ देत, दारू उतरली ना आपोआप घरला येईल. जगदाळे मास्तर हे घ्या, जरा मोजून बघा. आलोच मी 2 मिनिटात. गेल्या 10 वर्षात 40-50 तरी लग्न मोडले असतील या आत्म्याने. असं कोण होता तो आत्मा? आमच्या गावातल्या एका मुलीचाच होता. तिनं लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केली. का? तिच्या लग्नाच्या दिवशीच एका अपघातात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला टारगावला. हे बघा, आता मी काय सांगतोय ते शांतपणाने ऐका. कुठल्याही परिस्थितीत उद्या आपल्या गावात लग्न होणार आहे. ऐका ऐका ताई, ताई ऐका. हे बघा, मी काय बोलतोय ते नीट ऐका. नाही लग्न तर होणारच, फक्त हे ठरवा की पहिलं लग्न कोणाचं करायचं. हा हा, नाही नाही ऐका, नाही ऐका. हा पाटील पाटील पाटील. अरे काय झालं, काय झालं? चला लवकर चावडीवर. काय गाव पेटला की काय? अहो तेच होईल, मास्तर लगीन लावायला निघालाय. त्या मास्तरच्या गाव ताब्यात घ्यायला निघाली काय? बघतो त्या मास्तरोड्याला. पाटील कुबड्या राहिले की? मास्तरने माझा रिवाज मोडला असता. जोपर्यंत नीळ मुंजाचं लग्न होत नाही तोपर्यंत हे गाव शापमुक्त होणार नाही. आणि त्यासाठी गावात बळी जावा लागल. पाटील मास्तर,
तुम्हासनी शाळेत शिकवायला ठेवल्या, लगीन लावायला नाही. गाववाल्यांच्या डोचक्यात काहीतरी भरू नका. गावातली शांतता भंग करू नका. पेटली असली शांतता ही तर मसन वाट्यातली शांतता म्हणायची. हे भटक भवानी गप बस तिकडे. ओ पाटील, मास्तर काय म्हणतात ते ऐकून तर घ्या. घाबरे मास्तर, गुमान शाळेत शिकवायचं, नाही तर शिक्षण अधिकाऱ्याला चिठ्ठी लिहून तुझी कायमची बदली करून टाकीन. नाही पाटील, आज चावडीवर निकाल लागलाच पाहिजे. आधी लगीन मुंज्याच गाव शाप मुक्त करायचं. गाव शाप मुक्त झालाच पाहिजे. गाव शाप मुक्त झालाच पाहिजे. कोण करणार शाप मुक्त? जो मासुडा, अरे जे मला जमलं नाही कोण करणार आहे? हेच करणार आहे. या गावाला तुमच्यासारखा निर्वंश होऊ देणार नाही मी. निर्वंश? आमसनी मुलं नाही झाली. हो मग त्या मुलांना झालीत का मुलं? ओ बाबूराव यशवंतदादा बोला ना. गंगा काकू बोला, झालेत का मुलं? आता हा आमचा पक्या, ही वच्छी, ह्यांचं जर लग्न नाही झालं तर वंश कसा वाढेल? कसा वाढेल वंश? हा तुमचा संपत, मुलगा तुमचा, ह्याचं लग्न नाही झालं तर वंश वाढेल? हो पाटलींबाई बोला ना. हा नातवंडांना खेळवायचं नाही तुम्हाला. का पारखी होत आहे सुखाला? हा बबन्या ही कमळी बघतोय ना, एकमेकांना बघून झुरतायत नुसते, लग्नच होत नाही त्यांचं. अहो त्यांच्या हातून जर काही वाईट कृत्य घडलं तर जिवंत ठेवाल तुम्ही त्यांना? हे बघा इथे सगळेच एक ना एक दिवस मरणार आहेत. कुणीही अमर पट्टा लावून आलेला नाही आहे इथे. पण निर्वंश असण्यासारखं दुःख नाही आहे. हे जर असंच चालू राहिलं ना तर टारगाव नावाचं गाव इथे होतं हे फक्त इतिहासाच्या पुस्तकातच सापडेल. मास्तर मी सांगतो तुम्हासनी, लग्न करणं हा एक प्रकारचा जुगारच आहे, पण या गावच्या भल्यासाठी आम्ही दोघं बी हा जुगार खेळायला आम्ही तयार आहोत. वय मी बी तयार आहे. नाही, आमचं घराणं निर्वंश होऊन नाही चालणार. नाही पाटील, माफ करा आम्हाला. जा जा सगळे त्याच्या बाजून जा. मी आपण बघतो उद्या गावातनं वरात निघते की प्रियतयात्रा. अरे मूर्खानो जरा डोकं शांत ठेवून विचार करा. चल गा. ए बाबा निळमुंजा, बघ तुझ्या वचनाला मी जागा झालोय. आता माझ्या वचनाला तू जागा हो नाही तर झोपशील वरच. काळजी घे रे बाबा. तुला
स्थानावर ये. रामाच्या पारी वाजली पिपानी शाप मुक्त झाला गाव सारा. अर शिरपा अर हनुम्या चला मांडव घाला अहो भटजी चला दोनाचे चार कराया हा. अक्का कर नट पट्ट सिग्नल मिळालाय नटन्याला. अरे शिरपा अरे हनुम्या चला मांडव घाला अग गंगू अग रंगू चला रांगोळी काढा. अरे महाद्या अरे गणप्या चला तोरण बांधा अहो भटजी चला दोनाचे चार कराया हा. अग गंगू अग रंगू चला रांगोळी काढा. अर महाद्या अर गणप्या चला तोरण बांधा अहो भटजी चला दोनाचे चार कराया हा.
कसला विचार करताय? मांत्रिक तुम्हाला कुठे भेटला? मांत्रिक अच्छा मांत्रिक मांत्रिक काय सांगतो, त्या दिवशी पगार न्यायला मी ऑफिसमध्ये परत आलो तर बायको पण निळ म्हणजेची वाट पाहते हे कळलं नाही? कळलं मला, कळलं ना? नाही तू नको टेन्शन घेऊ ग, नाही म्हणजे निळमुंजाची बायको तुम्हाला शिक्षण खात्याच्या ऑफिसात भेटली? भेटली ती शिक्षण खात्याच्या ऑफिसात भेटली आणि माझी बायको अर्थात दुसरं कोण आहे तू, ही शिक्षण खात्यात भेटली. ओके अहो पण आता पण नाही बिन नाही, हे बघ आपल्याला पहिली ते चौथीचे वर्ग भरायचे आहेत ना, करून कसं चालेल, त्यासाठी मेहनत घ्यायला नको का? तेवढी जबाबदारी वाढली आपल्यावर. सामान ठेवलंय झाकून आली 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 दोस्त फुकटची मोसंबी उलट्या बुचाला ठोकून नखरेल मी फिगरेल ध्वनी जनशेत कोक केल गावात रंगी माझी चर्चा तर्राट लोकांचा विराट मोर्चा आली 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 घालून